नमस्कार, मी अक्षता रोकडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बातमी आहे घोडेगाव येथून. ग्रामपंचायत घोडेगाव निविदा क्रमांक 6/2018-2019 खाटिक वस्ती नंबर 2 मधील काम तसेच अन्य ठिकाणी नियमबाह्य व बेकायदेशीरपणे झालेल्या कामाची चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सागर घोलप यांनी दिला होता. दिनांक 9 जानेवारी पासून आंबेगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सागर घोलप हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. आमचे प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी याबाबत घोडेगावचे उपसरपंच तसेच बाजारपेठेतील स्थानिक ग्रामस्थ व्यापारी व संबंधित व्यक्तीच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. तसेच सागर घोलप यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. या बातमीचा आढावा घेतला आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी. पाहुयात. लहान मुलांना आणि इथे सर्व समाज सगळी लोक राहतात, सर्व जाती धर्माची काय आणि सर्व प्रसंगाला हा रोड सध्या चालूच असतो. ग्रामपंचायतींनी हा काम केलं हे म्हणजे हे चांगलं आहे का तुमच्या? हा चांगलं झालं की तुम्ही हा रोड चांगला झालेला आहे, सर्वांना जायला यायला पण सोयीस्कर झालेला आहे आणि मेन बाजारपेठ आहे. हा रस्ता गरजेचा होता, अत्यंत आवश्यक होता, गरजेचा नाही. इथून पुढे मागे फार रस्ता खराबच होता, 2-4 वर्ष फार खड्डे होते इथे. या ठिकाणी काम होणं गरजेचं होतं, या ठिकाणी काम होणं गरजेचं होतं कारण यापूर्वीचा रस्ता अगदी खराब होता, आता अगदी व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी? मी या ठिकाणी कमीत कमी 40 वर्षापासून आहे. या ठिकाणी जो रस्ता झालाय तो गरजेचा होता का? हो, गरजेचा. तुमचं या रस्त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, या रस्त्याबद्दल की झाले चांगलंच झालं ना. आमची मागणी होती की बाबा रस्ता व्हावा आणि थोडंसं खाली खंदून रस्ता व्हावा, तर त्या पद्धतीने तो रस्ता झालेला आहे. कारण लोकांच्या घरात पाणी जाऊ नये वगैरे ही जी आमची मागणी होती, त्या पद्धतीने तो उलट केलाय. हे ग्रामपंचायतींनी केलेलं काम चांगलं आहे का कसं आहे? चांगलंच आहे ना, चांगलंच आहे. आणि व्यापाऱ्यांची सगळ्यांची मागणी होतीच ना साधारण की हा रस्ता चांगला व्हावा. रस्त्याची खूपच दुर्दर्श झाली होती आणि सर्व व्यापाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेऊन हा रस्ता केलेला आहे. हा रस्ता पहिले खड्डे खोटे जास्त होते या रस्त्याला आणि वर्दळीचा रस्ता असल्यामुळं हे रस्त्याचं काम ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा जर कामच चांगलं आले तर त्याच्यात आपण काहीतरी अविषय करण्यात मजा नाही. व्यवस्थित रस्ता झालाय, चांगला आहे. पावसाळ्यात उलट आम्हाला त्रास होत होता, पाण्याचा आग पाणी येत होतं, आता व्यवस्थित क्लिअर व्यवस्थित झालंय. रोड खड्डा जास्त पडायचे, पाणी साचायचं. इथं शनी मंदिर वशी 2 घरं आहे. झेंड्या चौकात म्हणजे गणपती चौकात तिथे लोक राहतात खाटिक समाजाचे. तुम्ही किती वर्षापासून राहतात इथे? 55 वर्ष झाली. माझे 55 वय. म्हणजे हा रस्ता करणं गरजेचं होतं. रस्त्याची काही तक्रारच नाही राहिली ती आणि भरपूर सिमेंट वापरून जाडजूड केलाय. अहो परवा जी खणलं तर खणता येईनी, मशीनला सुद्धा खणता येईनी, इतकं कडक केलेलं आहे आणि मस्त रोड झालेला आहे ना. गटर साईड साईडची वगैरे हा रस्ता इथं होणं हे गरजेचं होतं का? हा बाजारपेठच पाहिजे ना, बाजारपेठच पाहिजे ना कामे आपलं सिमेंटचा रस्ता. अहो पहिलं एकदम गाड्या सुद्धा नीट जात नव्हत्या, धडाक 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 मोठमोठाली खड्डे असायची. असं काय ग्रामपंचायतीने हे काम चांगलं केलं का? एकदम बेस्ट काम केले, क्वालिटी क्वालिटीच केलेली आहे कामाची क्वालिटीच. सदरील रोडच्या बाबतीत जो वादविवाद चाललेला आहे गोडेगावमध्ये, सदरील रोड हा खाटिक वस्ती क्रमांक 2 ही बाजारपेठेला लागून दुभागलेली असून सदर रोड हा पूर्वी अत्यंत अरुंद व खराब होता. सदरील रस्ता हा गोरेगावच्या बाजारपेठेच्या वर्दळीचा मुख्य रस्ता असून सदर रस्ता हा दुरुस्त होणे फार महत्वाचे होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांनी फार प्रयत्न केले व त्या अनुषंगाने घोडेगावचे नव्याने बनवलेला रस्ता हा अत्यंत चांगल्या रीतीने झालेला आहे. तरी सदर रस्त्याबाबत घोडेगावला चाललेले राजकारण हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेले असून घोडेगावच्या विकास कामांना नक्कीच खिळ बसू शकते अशा पद्धतीचे हे राजकारण चालू आहे. तरी सदर व्यक्तींना माझी कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीचे चाललेले राजकारण हे त्यांनी कृपया करून थांबावी, त्यांना मी कळकळीची विनंती करू. मी स्वतः खाटिक समाजाचा आहे, माझं घर आहे इथं.
माझ्या घरात 5 माणसं आहेत तिथे आणि रस्ता उत्कृष्ट झालेला आहे, असं काही तक्रार नाही आमची. आणि पूर्वी खराब होता, आता तो हा रस्ता म्हणजे इथं करणं गरजेचं आहे, गरजेचं होतं. खूप खड्डे पडले होते, खूप धूळ उडत होती आणि हा गरजेचंच होता हा रस्ता. किती दिवस पावसाने चिखल व्हायचा, उन्हाळ्यात धूळ खूप घरात येते यायची. आता उत्कृष्ट झालेला आहे, काय हे नाही. आणि आमचे जवळजवळ इथे जवळपास 170 हे आहे, माणसं आहेत. हा, त्यामुळं हा गरजेचा होता, चांगलं केले पंचायतीने. हा रस्ता पहिला खराब होता, आता हा रस्ता एकदम टकाटक नवीन योजनेतून ग्रामपंचायतनी त्यांच्या कारभारातून योग्य रीतीने केलेला आहे. तरी ह्या रस्त्यावर पहिल्यापासून खराब असल्यामुळे पावसामध्ये रहदारीला लहान मुलापासून तो ज्येष्ठांपर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत तकलीफ व्हायची, पण आता रस्ता एकदम खटाखट झालेला आहे. दुसरा मुद्दा, हा रस्ता पहिला अरुंद होता, आता रस्ता ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, संचालक मंडळ यांनी येऊन आम्हाला सर्वांना रिक्वेस्ट केली का तुमचे वट्टे आत घ्या, तुम्हाला दळणवळणाला फरक पडेल, गिरायकांना उभे राहायला जागा राहील. त्या हिशोबाने आम्ही सर्वांनी वट्टे कमी करून परत दुरुस्त करून रस्ता व्यवस्थित करून दिलेला आहे. सगळं काम टकटक झालेलं आहे. या ठिकाणी सर्व जात धर्माचे लोक वावरतात आणि त्याचप्रमाणे सर्वात जास्त वापरात येणारा हा रस्ता आहे. आणि मेन म्हणजे बाजारपेठ पण येते. पूर्वी या रस्त्याची अवस्था एवढी बिकट होती, म्हणजे चांगलाही नव्हता. त्याचप्रमाणे आता जे काम झालेलं आहे, पण जे काम झालं आहे ते खूप उत्तम प्रकारचं झालं आहे. आणि या कामातला अडथळा येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. हे काम जेवढं लवकरात बोलत काम पूर्वी झालं असतं तर ते उत्तम. त्याचप्रमाणे इथे जेवढे राहणारे लोक आहे, जेवढे वस्तीतले आहे, तेवढे त्यांचीही तक्रार होती यापूर्वी की रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं, पण हे काही झालं नव्हतं. याच गोष्टीत आत्ता हे काम झालेलं आहे ते खूप उत्तम आहे आणि सर्व याला संमती आहे सर्वांची आणि सर्व चांगलेच म्हणणार आहे. गोडेगावातील सामाजिक कार्यकर्ते सागर गोलप यांनी पेपरमध्ये देताना अमरण उपोषण करायचा त्यांनी पेपरमध्ये आवाहन केले. खरं तर हा रस्ता सर्वच लोकांच्या गावातील येण्या जाण्यासाठी वापरला जातो. ह्या रस्त्यावर राहणारे लोक, यामध्ये आमचे गोडेगाव ग्रामपंचायतचे एकही सदस्य राहत नाही किंवा सरपंचाचं घर नाही. आमचा उपसरपंच स्वतः मी आहे, माझं स्वतःचं घर नाही. पण हा लोकांच्या विकासासाठी, लोकांना वावरण्यासाठी हा आम्ही रस्ता दलित वस्ती क्रमांक, खाटीक वस्ती क्रमांक 2 याच्यात आम्ही 15 लाख रुपये जिल्हा परिषदेकडनं मंजूर करू. हे या गावच्या विकासासाठी आमच्या सर्वच सरपंच आणि आमच्या बॉडीनी त्याच्यावर पैसे टाकले होते. आणि उगच त्या सागर गोलपनी अमरणाचा उपोषणाचा इशारा दिला, पण त्याचं वास्तव्य तिथे नाही. आणि तो राहतो एका बाजूला आणि म्हणतो तिथे दलित वस्ती नाही, परंतु खाटीक वस्ती क्रमांक 2 हा तिथेच आहे. आणि तिथे राहणारे लोक, मग रामदास गाढवेंसारखा माणूस आहे, तसेच तुषार गाढवेंसारखा माणसाचं घर आहे, तसेच खाटीक वस्ती तिथे आहे. नरेंद्र जांभळे असतील, सोमनाथ गाढवे असतील, दत्तात्रय नाना घोलप असतील, दीपक मटन शॉप दीपक गाढवे असतील, ह्या सर्व हे लोक ह्या त्याच रस्त्यावरून वावरत असतात. आणि हा लोकांच्या वापरण्यासाठी हा रस्ता केलेला आहे, हा कोणाच्या एका माणसासाठी केलेला नाही. जरी ते जरी म्हणत असतील का दलित वस्तीचा फंड हा चुकीच्या ठिकाणी टाकलेला आहे, पण हा गावातील मी म्हणतो ते जे राहणारे लोक आहेत, त्या लोकांनी जर कोणी विरोध केला आणि ते लोक म्हटले हा चुकीचा रस्ता आहे, तर मी स्वतः 15 लाख रुपये जिल्हा परिषदेकडे मी माझ्या खिशातनं देईन, हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. आणि कोणी काहीही इशारा देऊ, पण आम्ही जरी त्यांनी अमरण उपोषण केलं तरी याला काही तथ्य नाही असं मी ग्रामपंचायतच्या वतीने सांगतो. धन्यवाद. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.